नमस्कार, जनवार्ता मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। राजकारण्यांपेक्षा मतदार पुढचा विचार करतात, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रतिपादन। पुणे शहरासाठी अनोखा प्रयोग ठरलेला 4D थिएटरचे उद्घाटन शनिवारी 17 डिसेंबर रोजी होणार। आणि वारजे येथील चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती निमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन। भृगु संहिता से जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में। राजकारण्यांपेक्षा मतदार हा पुढचा विचार करत असून आगामी निवडणुकांमध्ये नक्की काय होईल याचा अंदाज बांधणं कठीण आहे, असे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले। मनसेच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त राज ठाकरे पुण्यात आले होते। यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। कोकणातील खेड नगरपालिका मनसेच्या ताब्यात आली आहे, महापालिका निवडणुकीत पक्षाला असेच यश मिळेल या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत काही ठराविक पॉकेट सोडली तर स्थानिक पातळीवरच निर्णय होतो, त्यामुळे महापालिका विधानसभा लोकसभा निवडणुकीत काय होईल याचा आडाखा बांधणे कठीण असते। राजकारण्यांपेक्षा मतदार नेहमीच पुढचा विचार करतात, कोणाला कोठे पाठवायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक असते। पुण्याचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास मागील महापालिका निवडणुकीत पक्षाला 75 मते मिळाली, लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना सुमारे 3.5 लाख मते मिळाली। मतदारांना चांगले माहीत असते कोणाला कोठे पाठवायचे, राजकारण्यांपेक्षा ते अधिक विचार करतात, त्यामुळे मतदारांना गृहीत धरू नये। त्यानंतरही नगर परिषदेच्या निवडणुकीत तेथील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिली यामागचे गणित तेथील जनतेला जाऊन विचारा। मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहली काढण्यात आपल्या पक्षाचेही इच्छुक आहेत, यावर त्यांनी तोही पॅकेजचाच भाग आहे असं हसतच टिप्पणी केली। शिवसेनेचे उपनेते गणेश सातपुते यांनी याप्रसंगी समर्थकांसह पुन्हा मनसेत प्रवेश केला। ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले। इतर पक्षांचे कार्यकर्ते पक्षात येण्यास तयार आहेत, परंतु मी सध्या शबरीच्या भूमिकेत आहे असंही त्यांनी सांगितले। खरं सांगू तर बऱ्याच ठिकाणाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये येणाऱ्यांची मला आमच्याच लोकांकडनं बऱ्याच लोकांकडनं कळते की खूप लोक येऊ इच्छितात, पण मी सध्या शबरीच्या भूमिकेत आहे। बरं का, तशी बोरं चाकून बघतोय आणि कारण त्याला काय त्या ती तशी बघायला गेलं तर नेव्हर एंडिंग स्टोरी आहे। ती संख्या बरीच मोठी आहे का बाहेर येणाऱ्यांची? भरपूर आहे, बोरं बरीच आहेत, भरपूर आहेत। पण पुण्यातले बोर यापूर्वी चाकून बघितलेलं आहे। पुण्यातले पुण्यातलं बोर यापूर्वी चाकून पाहिलेलं आहे। मग काय चष्मा, पुण्यातलं बोर काय? पुण्यातलं बोर यापूर्वी चाकून पाहिलेलं आहे आपण, कारण यापूर्वी त्यांनी दुसऱ्या बोलले आम्हाला पण चाखायचं म्हणून थोडे दिवस दिले होते। पुण्यामध्ये व्हरायटी साधारण किती लोक येऊ इच्छित आहेत? नाही असा काही आकडा बिकडा नाही, पण मोठ्या प्रमाणात येत आहेत। आज नगर परिपालिकांच्या निकाल सगळे येत आहेत, तुम्ही सगळीकडे बहुतांश बघितले, खेडमध्ये तुम्हाला यश मिळालंय, पुण्यात पण 2 जागा मिळाल्या, एकंदरीत मनसेचा या नगरपालिका निवडणुकीतला जो परफॉर्मन्स आहे त्याच्यावर तुम्ही काय? नाही मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी जागा आलेल्या आहेत आणि तिथल्या इथल्या मतदारांना मी खास करून सर्वप्रथम मी धन्यवाद देईन। माझ्या तिथल्या पक्षाचे जे माझे सहकारी आहेत त्यांना मी शुभेच्छा देईन या सगळ्या गोष्टींची। आणि तुमच्या लक्षात असेल की प्रत्येक ठिकाणी जोर वाढतोय आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा जो आमचा प्रयत्न आहे मला असं वाटतं तो आम्ही पार करत चाललो।
महानगरपालिकांच्या तुलनेत तुम्ही या निवडणुका किती सिरियसली घेतात? कारण तुम्ही स्वतः कुठल्याही सभा घेत आहेत, पण तुमचे काही जण आमदारही मिळत होते, पण किती तुम्ही सिरियसली या निवडणुकांकडे पाहिलं? आणि खेड बद्दल आमच्या आता खेडमध्ये आमचे बाळा नांदगावकर आणि इतर सर्व लोक जाऊन बसले होते तिकडे, तिथे प्रचार करत होते. मी आत्ता सध्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मी जास्ती कॉन्सन्ट्रेट करतो, फोकस करतो त्याच्यावरती. आणि बाकीचे पक्षाचे माझे जे कोणी सहकारी आहेत ते राज्यामध्ये फिरत होते सगळ्या ठिकाणी. नारायण राणेंचं नाव काढल्यावरून सरसाव तर मी त्यांना मागेही नारायण राणेंना सांगितलं होतं की तुम्ही जरा कमी बोला, विनाकारण ते अनेक ठिकाणी कारण नसताना शत्रुत्व जे ओढवून घेतात ज्याची मला असं वाटतं काही आवश्यकता नाही, काही गरज नाही. आणि त्याच्यामुळे मग हे जे काही परिणाम दिसतात ते मग सगळे परिणाम त्याच्यामुळे दिसतात. मला असं वाटतं राजकारण हा एक पेशन्स ठेवण्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये जर समजा तुमचा पेशन्स ढासळला, तुमचं जर बोलणं जास्ती व्हायला गेलं, म्हणजे राजकारणामध्ये वाद प्रतिवाद, तुमचे आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी असतात राजकारणामध्ये. परंतु इतर वेळेला विनाकारण जर समजा आपण या गोष्टी वाद ओढवून घेतले तर त्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पुणे शहरासाठी अनोखा प्रयोग ठरलेल्या 4D थिएटरचे उद्घाटन 17 डिसेंबर रोजी होणार आहे. ही संकल्पना राबवणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. ही योजना राबवण्यात पुढाकार घेतलेले महापालिकेचे विरोधी पक्षनेते आबा बागुल यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. शिवदर्शन पर्वती येथील यशवंतराव चव्हाण उद्यानात हे आगळेवागळे चित्रपटगृह बांधण्यात आले आहे. 30 आसन क्षमतेच्या या चित्रपटगृहात 6 मिनिटांच्या फिल्मचा एक शो असेल. ही फिल्म पाहत असताना पडद्यावर जी दृश्य दिसतात त्याची अनुभूती प्रेक्षकांनाही घेता येते. पडद्यावरील फिल्म मध्ये विजांचा लखलकाट झाला की तशी वीज चित्रपटगृहातही चमकतात. समोर सरपटणारे प्राणी दिसू लागले की प्रेक्षकांच्या पायाशी कोणीतरी वळवळ करू लागते आणि घाबरून चटकन प्रेक्षक पाय वर घेतात. पडद्यावर पाऊस सुरू झाला की प्रेक्षकांच्याही अंगावर पाऊस पडू लागतो. चित्रपटात वादळ दिसते तेव्हा प्रेक्षक गृहातही जोरदार वारा वाहू लागतो. अशा वेगवेगळ्या अनुभूती पडद्यावरील फिल्म पाहताना प्रेक्षक घेतात आणि क्षणोक्षणी थक्क होतात. 30 आसन क्षमतेचे हे चित्रपटगृह हलू लागले की प्रेक्षकांच्या खुर्च्याही मागे पुढे सरकतात, कधी मागे जातात कधी वर खाली जातात. मध्येच जोरदार आवाज होतो आणि प्रेक्षागृह दांडकन डावीकडे सरकते, तेवढ्याच वेगाने ते उजवीकडेही सरकते. हायड्रोलिक सिस्टीमचा वापर करून सर्व खुर्च्यांना चहूबाजूने हलवले जातात. या थिएटरचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होईल. त्यानंतर रोज सकाळी 10 ते रात्री 10 या वेळात चित्रपटगृह प्रेक्षकांसाठी खुले राहील. येथे दाखवण्यासाठी वीर हनुमान ही खास फिल्म तयार करण्यात आल्याचे बागुल यांनी सांगितले. या योजनेसाठी 2.5 कोटी रुपये खर्च आला असून प्रीमियर वर्ल्ड टेक्नॉलॉजी या कोलकाता येथील कंपनीला हे काम देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. राची ढेरे यांना प्रियजी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आशय सांस्कृतिक जीए कुटुंबीय आणि स्किन सिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रियजीए महोत्सवादरम्यान ज्येष्ठ संशोधक आणि लोकवाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉक्टर राची ढेरे यांना मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रियजीए सन्मान पुरस्कार देण्यात आला. 15,000 रुपये मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉक्टर राची ढेरे यांसारख्या विलक्षण व्यक्तीला प्रिय जी ए सन्मान पुरस्कार प्रदान करणे हा एक अपूर्व योग आहे अशा शब्दात मधु मंगेश कर्णिक यांनी कौतुक केले. जीएनची कथा ब्रांडच्या शिल्पासारखी होती. मानवी आयुष्यातील दुःख, विफलता, सार्थकता त्यांनी आपल्या कथेतून मांडली. त्यांच्याकडे सामान्य माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन होता. त्यांनी समीक्षात्मक पद्धतीने केलेले लेखनही तितकेच विलक्षण आहे. जीएनप्रमाणे राची ढेरे यांनी लोककला आणि लोकसंस्कृती याचे केलेले मूलभूत संशोधन वाखाणण्याजोगे आहे असेही कर्णिक म्हणाले. डॉक्टर ढेरे यांच्या वतीने त्यांच्या कन्या
वर्षा गजेंद्र गडकर यांनी या पुरस्काराबाबत भावना वाचून दाखवल्या. जीए हे एक सामर्थ्यशाली आणि धाडसी लेखक होते. साहित्य क्षेत्रातील हा अतिशय मानाचा पुरस्कार आहे. अशा प्रकारे वैदिक संशोधन करण्याची शक्ती परमेश्वराने शेवटपर्यंत द्यावी असे त्या म्हणाल्या. या महोत्सवा दरम्यान सोलापूरच्या जवळीक या संस्थेतर्फे जीएनच्या कैरी या कथेचा नाट्यविष्कार करण्यात आला. या प्रसंगी स्किन सिटीचे डॉक्टर नितीन ढेपे, योगिता ढेपे, आशय संस्कृतीचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते. जानिए आपके पिछले जन्म के बारे में, जानिए आपके इस जन्म के बारे में, जानिए आपके अगले जन्म के बारे में. पॉलिसीच्या नावाखाली पालिका फसवणूक करत असल्याच्या निषेधार्थ पथारी संघटनेच्या वतीने पालिकेवर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. हॉकर्स पॉलिसीच्या नावाखाली महापालिका पथारी धारकांची फसवणूक करत असल्याचा आरोप संघटनेने केला असून या व्यावसायिकांचे पुनर्वसन जाहीर करून थांबवण्यात आलेल्या ओळखपत्रांचे वाटप त्वरित करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. महापालिकेने पुनर्वसनाचा आराखडा तयार केला असताना मात्र त्याच्या अंमलबजावणी बाबत कोणतेही ठोस आश्वासन अद्यापही पालिकेने दिलेले नसताना दुसरीकडे महापालिका पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन न करताच अतिक्रमण विरोधी कारवाई मोठ्या प्रमाणात करीत पथारी व्यावसायिकांना बंदी असलेल्या रस्त्यांची संख्या वाढवत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी JNURM योजनेअंतर्गत पालिकेस 25 कोटी मिळूनही पालिका पुनर्वसन करीत नाही. पुनर्वसनासाठी खराडी, वडगाव, धायरी, वडगाव शेरी, बाणेर, पर्वती या ठिकाणी मार्केट बांधण्यास तयारी असूनही त्याचे वाटप होत नाही. पथारी व्यावसायिकांच्या तयार असलेल्या ओळखपत्रांचे वाटप सर्वांची जबाबदारी अंगावर येईल म्हणून केले जात नाही. या निषेधार्थ शहरातील सर्व पथारी व्यावसायिक संघटनांनी जेदे चौकातून महापालिका भवनापर्यंत ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला असून पालिका भवनासमोर धरणे आंदोलन केले आहे. वारजे येथील चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती निमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारजे येथील चिदानंद प्रतिष्ठानच्या वतीने दत्त जयंती निमित्त चिदानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या पुढाकाराने खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेळ, गप्पा, गाणे, नृत्य, प्रश्नोत्तरे आणि उखाणे याला महिलांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. चेंडू उचलणे, रिंग जोडणे, हसणे, नाचणे या खेळांमध्ये प्रथम 3 स्पर्धकांना पैठणी देण्यात आली तर लकी ड्रॉ मध्ये आलेल्या महिलांना मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांच्या हस्ते उद्घाटनानंतर बक्षिसाचे वाटप करण्यात आले. प्रथम येणाऱ्या महिलेला फ्रीज, द्वितीय क्रमांकाला LCD टीव्ही तर तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या महिलेसाठी CD प्लेअर बक्षीस देण्यात आले तर इतर 16 बक्षिसे देण्यात आली. त्यात मोबाईल, फॅन, वॉटर फिल्टर, इस्त्री, मिक्सर, कुकर, फ्राय पॅन अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. पुण्याच्या सांस्कृतिक वर्तुळात महत्वाचे स्थान असलेल्या पुलोत्सवास यावर्षी 16 डिसेंबर पासून सुरुवात होत आहे. पुलोत्सवाचे हे 9वे वर्ष असून पुलोत्सव हा प्राधान्याने तरुण वर्गाला नजरेसमोर ठेवून आयोजित व्हावा या सुनीताबाईंच्या इच्छेनुसार यावर्षीचा पुलोत्सव हा पुलोत्सव तरुणाईच्या स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. यावर्षीचा पुलस्मृती सन्मान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना तर पुलोत्सव जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना देण्यात येणार आहे. पुलोत्सव तरुणाईच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती आशय संस्कृतीचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिनांक 16 रोजी होणाऱ्या उद्घाटनाच्या सत्रात ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते अभिनेते नाना पाटेकर यांना पुल सन्मान पुरस्काराने गौरवण्यात येणार असून लक्ष्मण यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. दिनांक 17 आणि 18 रोजी जगातील 25 तरुण दिग्दर्शकांच्या लघुपटाचे आयोजन करण्यात येणार
येणार असून त्याचे उद्घाटन आघाडीचा युवा दिग्दर्शक उमेश कुलकर्णी याच्या हस्ते होणार आहे. दिनांक 17 रोजी शोध कवितेचा हा आठवणीतील कवितांचा दृकश्राव्य कार्यक्रम होणार असून त्यानंतर ज्यांना साक्षात पुलांच्या सहवासाचे आणि आशीर्वादाचे भाग्य लाभले आहे अशा संजीव अभ्यंकर, सतीश राजवाडे, गुरु ठाकूर, अनिकेत आमटे, अमृता सुभाष यांचा सहभाग असलेला परिस्पर्श हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 18 रोजी किराणा घराण्याचे आघाडीचे युवा गायक जयतीर्थ मेवुंडी यांना पुलोत्सव तरुणाई सन्मान पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी गान सरस्वती किशोरी अमोणकर यांच्यावरील भिन्न षड्ज या लघुपटाचे प्रदर्शन होणार असून त्यानंतर मेवुंडी यांच्या गायनाची मैफिल सजणार आहे. दिनांक 19 रोजी सकाळी टेकिंग साईड या मूळ जर्मन नाटकाचे मराठी रूपांतर मांडीता कैवार हे सादर होणार असून संध्याकाळी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांना डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांच्या हस्ते पुलोत्सव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विख्यात साहित्यिक प्राध्यापक मिलिंद जोशी हे पाडगावकरांशी संवाद साधतील. त्यानंतर सुबोध भावे, डॉक्टर सलील कुलकर्णी आणि स्वानंद किरकिरे यांचा सहभाग असलेला अचीवस हा अभिनय शब्द आणि सुरांची बरसात करणारा कार्यक्रम होणार आहे.